आता एक मोठी बातमी समोर येते आहे. भायखळ्यातील कर्णाक पूल पाडण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. पुलाचं पाडकाम हे 100% आता पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा पूर्वपदावर आलेली आहे. भायखळ्यातील कर्णाक पूल पाडण्याचं काम सुरू होतं, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र हे काम आता 100% पूर्ण झालंय, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा आता पूर्वपदावर आली आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे. रुपाली, पुलाचं पाडकाम हे 100% पूर्ण झालंय, काय अधिक अपडेट्स? नक्कीच, सध्या मी त्याच कोणाक ब्रिजच्या इथे आहे आणि आपण माझ्या मागे हे दृश्य बघू शकता. खरं तर याच भागावरती हा संपूर्णपणे मोठा ब्रिज होता. खरं तर अनेक वर्ष जुना हा ब्रिज होता आणि त्याच्यामुळे वाहतुकीसाठी काही प्रमाणामध्ये अडचणी सुद्धा येत होत्या. मात्र मध्य रेल्वेने तशा पद्धतीचा एक मोठा जो आहे तो 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतलेला होता. आणि या ब्लॉकमध्ये आपण बघितलं तर दोन लाईन आहेत, एक म्हणजे मेन लाईन, दुसरी आहे हार्बर लाईन. मेन लाईनवरती जवळपास 17 तासांमध्ये हा पूर्ण ब्रिज पाडून पुन्हा एकदा वाहतूक सुरू करण्याचं टार्गेट जे आहे ते खरं तर मध्य रेल्वेच्या समोर होतं. पण आपण बघितलं तर या 17 तासामध्ये आता ह्या पुलाचं पूर्ण जे तोडकाम होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि पुन्हा एकदा लोकल जी आहे ते देखील सुरू झालं तर आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरी जी लाईन आहे ती म्हणजे हार्बर लाईन. हार्बर लाईनमधला पण सगळा जो आपण बघितलं तर पुलाचं पाडकाम असेल किंवा मग मधला सगळा मलबा असेल तो उचलणं असेल हे सगळं काम आता पूर्ण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर आता जी हार्बर लाईनवरची जी वाहतूक आहे ती देखील संध्याकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे. खरं तर ह्या दोन्ही ठिकाणी आपण बघितलं तर मोठं एक आव्हान जे आहे ते खरं तर मध्य रेल्वेच्या समोर होतं आणि त्या मध्य रेल्वेने अगदी वेळेच्या आतमध्ये जाऊन खरं तर हे सगळं काम पूर्ण केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघितलं कुठेतरी तर हा जो संपूर्ण एक एक मोठं जे काम होतं, आव्हान होतं, ते आता मध्य रेल्वेने पूर्ण केलेलं आहे. आपल्यासोबत जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार आहेत. सर, किती मोठं आव्हान मध्य रेल्वेच्या समोर होतं आणि आता पूर्ण हे काम झालेलं आहे, आता पुन्हा एकदा वाहतूक पूर्वपदावर येईल? हा पहा, हा 1868 मध्ये हा पूल बांधण्यात आला होता. 154 वर्षे जुना पूल होता आणि ट्रॅफिकच्या दृष्टीने हा असुरक्षित होता, त्यामुळे आपण 2022 मध्ये हा ट्रॅफिकसाठी बंद केलेला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण याचं काम जे आहे पाडण्याचं हाती घेतलं. जो काँक्रीटचा स्लॅब आहे तो आपण गेल्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये या आरोबीवरचा जो आहे तो हटवला आणि जो स्टीलचा सांगाडा आहे तो हटवण्यासाठी आपण 27 तासांचा मेगा ब्लॉक जो आहे तो प्लान केला. आणि त्यामध्ये पहिल्या 17 तासामध्ये आपण ठरलेल्या वेळेनुसार जे आहे नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यामुळे आता 4 वाजता जे आहे मेनलाईनची वाहतूक जी गेल्या 17 तास CSMT भायखळ्यादरम्यान बंद होती ती सध्या रिझ्यूम झालेली आहे. आशा आहे की उर्वरित जी वाहतूक आहे हार्बर लाईनची जी सध्या CSMT वडाळ्याच्या दरम्यान बंद आहे ही 21 तासानंतर ठरलेल्या वेळेत. एकंदरीतच मोठं आव्हान होतं आणि ते आता पूर्ण झालंय. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.